पुढच्या बातमीकडे वळतोय आता शिवसेने पाठोपाठ मनसेनंही दसरा मेळावा घेण्याची शक्यता व्यक्त होते आहे कारण मनसेचाही दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसे, मनसे, मनसे पदाधिकारी राज ठाकरेंना करतायत शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचं सो सोनं लुटणं आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान सुरू आहे म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलंय त्यावरून आता पदाधिकारी राज ठाकरेंकडे विनंती करतायत दसरा मेळावा घ्या मला असं वाटतं की दसरा मेळावा जो शिवतीर्थावर होतो तो कोणी घ्यावा काय घ्यावा मला असं वाटतं तो कायदेशीर प्रश्न त्यांचा ते ठरवतील पण त्या दिवशी तो, तो बाळासाहेबांचा सा विचार तो हिंदुत्वाचा विचार तो मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे आणि म्हणून आम्ही या रासाहेबांना विनंती करणार आहोत की देशातल्या तमाम हिंदू जनतेला महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी त्या दिवशी संबोधित करावं जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे तो त्यांनी त्या दिवशी पुढे न्यावा शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दिमाखात थाटात प्रचंड जल्लोषात आणि विचाराचं सोनं लुटणारा होणार आहे याच्याविषयी मात्र शंका आम्हा शिवसैनिकाच्या मनात असण्याचं कारण आहे राहता राहायला कोणाला मेळावा घ्यायचं ज्याचा त्याचा तो अधिकार आहे ज्याने त्याने घ्यायचं ज्याचा त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे त्याच्याविषयी आम्ही काही बोलण्याचा प्रश्नच निर्माण होतो